गुड आफ्टरनून एवरीवन। सो मेनी स्टूडेंट्स आस्क मी अबाउट द कन्फ्यूजन रिलेटेड विद द कोएजन एंड एडिशन। आई विल जस्ट हाईलाइट इट इन जस्ट ब्रीफ, प्लीज लिसन केयरफुली। इन एंड्रोशियम आई एम टॉकिंग अबाउट हियर एंड्रोशियम विच इज नथिंग बट मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन। यू विल हैव, please listen carefully, it is very important, I am highlighting again and again this point, cohesion and adhesion. In cohesion you have two distinct subtypes, but actually in textbook they have given three distinct subtypes. We will discuss they have shown Adelphi, Syngeny आणि Synandry. आता व्हाट इज दिस डिफरन्स बिटवीन Syngeny, Adelphi आणि Synandry? सो आय विल टॉक अबाउट वन अँड वन, एकेकाबद्दल आपण चर्चा करू या ठिकाणी। Adhesion बद्दल मी तुम्हाला नंतर सांगतो, तर मी आता हे जरा वाईपआउट करतो एक मिनिटात। वी आर टॉकिंग अबाउट कोहेजन ओनली। In case of Adelphi, please remember, in Adelphi, you will find only filaments are fused, anthers remain free. So one must ask, what is filamentous and what is anther? So this is connection, yala kay mhanto apan, this is filament and this is anther. The whole unit is known as stamen. Sagle unit la apan stamen mhanto. Tyachyamadhye aplyala disel ki filament ahe ani anther ahe. He ek stamen mi itha dakhavlele ahe, tyachya barobar dusra stamen ahe, तिसरं स्टॅमेन आहे, फोर्थ स्टॅमेन। दिस कंडिशन इज नोन एज Adelphi, हे तुम्ही लक्षात ठेवायचं। आता Adelphi मध्ये आपल्याला परत सबटाईप बघायला भेटत, कुठले कुठले सबटाईप बघायला भेटतात मी इथं हायलाइट करून दाखवतो। पहिले सबटाईप मोनो Adelphi। Adelphi म्हणजे तुम्हाला आता कळालेलं आहे मी काय बोललेलो आहे, विसरू नका। Here in the diagram I have shown you that only filaments if are attached together and their anthers are free, that condition is known as Adelphi. Okay, in Adelphi we have mono Adelphus, di Adelphus, poly Adelphus. Ata ek sokra soppa tumhala mi sangto, when all filaments are attached, जेवढे काही स्टॅमेन त्याच्यामध्ये आहेत त्यांचे अँथर फ्री आहेत, अँथर्स आर फ्री बट फिलेमेंट्स आर अटॅच टुगेदर। इन मोनो Adelphus कंडिशन वी हॅव सेड दॅट वेन ऑल फिलेमेंट्स, सपोज एनी फ्लॉवर कंटेन 5 स्टॅमेन ऑर 10 स्टॅमेन ऑर 15 स्टॅमेन, इन दॅट केस इफ ऑल फिलेमेंट्स आर अटॅच अँड अँथर आर फ्री, ऑल फिलेमेंट्स म्हणजे सगळ्या स्टॅमेनचे फिलामेंट्स, दॅट इज मोनो Adelphus कंडिशन। ओके, दुसऱ्या केसमध्ये काय आहे, समजा त्या फ्लॉवर मध्ये आहेत 6 किंवा 5 स्टॅमेन्स, सपोज दॅट फ्लॉवर कंटेन 5 स्टॅमेन्स, इन दॅट केस यू विल फाइंड देअर आर टू ग्रुप्स। इन वन ग्रुप 3 stamens are attached together by their filament, in second group 2 filaments of stamen are attached together, दोन ग्रुप झालेले आहेत म्हणून इथं आपण म्हणलेले की डाय Adelphus। बट इन डाय Adelphus यू विल हॅव टू मेन्शन दॅट अँथर्स आर फ्री, स्टॅमेन्स आर युनायटेड, बट दिस स्टॅमेन्स हॅव क्रिएटेड टू ग्रुप्स, बरोबर। आता पॉली Adelphus मध्ये काय कंडिशन असणार आहे, पॉली Adelphus मध्ये तुम्हाला काय दिसेल की
इफ फ्लावर कंटेन 15 और 10 स्टेमिन, सपोज 10 स्टेमिन आर देर, तुम्हाला दिसेल की इथं ग्रुप झालेले आहेत. एकटाच एक देर आर थ्री ग्रुप्स. वन ग्रुप कंटेन 4 स्टॅमेन, वन ग्रुप कंटेन 3 स्टॅमेन्स, अनदर ग्रुप कंटेन 3 स्टॅमेन्स. आय थिंक यू मस्ट हॅव अंडरस्टूड व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू हियर. इट इज दॅट वेन फ्लॉवर कंटेन स्टॅमेन्स अँड दिस स्टॅमेन्स क्रिएट्स ग्रुप्स. इफ ओनली वन ग्रुप इज देअर, मोनो अडल्पस. इफ टू ग्रुप्स आर देअर, डायअडल्पस. इफ मेनी ग्रुप्स आर देअर, पॉली अडल्पस. इफ थ्री ग्रुप्स आर देअर, ट्राय अडल्पस. फोर ग्रुप्स आर देअर, टेट्रा अडल्पस. तुम्हाला लक्षात आले असल तर कमेंट करा इथं की सर लक्षात आले तुम्हाला काय म्हणायचं. येस, व्हेरी गुड, थँक्यू. सो वी हॅव सीन अडल्फी. नाव इन बोथ केसेस आता मी तुम्हाला दिसत असेल आय थिंक. हा, सिन जेनी आणि सिन अँड्री इन बोथ केसेस यू विल फाइंड anthers are connected each other. सिन जेनी आणि सिन अँड्री मध्ये तुम्हाला दिसेल की anthers are connected to each other. Means what? Here is filament. Here is anther. Sorry, I have shown here 4 stamens. Take 2, 3 and 4. Filaments fused ahet ka? Whether you find filaments are fused? No, filaments are free. But anthers are fused together. जेव्हा ही कंडिशन असते या कंडिशनला म्हणायचे आपण सिनजेनी. नीट लक्ष देऊन बघा. इन फोर स्टॅमेन्स वेन फिलेमेंट्स आर फ्री अँथर्स आर फ्यूज्ड इट इज नोन एज सिनजेनी. यू हॅव टू रिमेंबर दिस. इन अनदर केस प्लीज ऑब्झर्व केअरफुली. वन अँथर, अनदर अँथर, another anther. Suppose 4 anthers are there, all anthers are fused, and surprisingly their filaments are also fused. Ala lakshat tumcha, when all anthers are fused as well as their filaments are also fused, that condition is known as synandry. Now tell me, थोडं झूम आउट करतो मी आता, आता मला स्वतःला दाखवू द्या. नाव टेल मी हॅव यू अंडरस्टूड ऑर नॉट अडल्फी, सिन जेनी आणि सिन अँड्री थ्री डिफरंट टाइप्स. यू हॅव टू रिमेंबर. विचारा की सर तुम्ही या तीन गोष्टी सांगितल्यात, या तीन गोष्टीतला मला काय कळालेलं नाही. एकदा रिपीट करा. ओके, आय विल रिपीट इट वन्स अगेन. वी आर स्टडिंग अबाउट अँड्रोशियम. In androecium, there is a unit of androecium that is stamen. Each stamen contains two parts, filament, which is a base, and dokyavarti anther. There are three types. In case of cohesion, we are talking. In case of cohesion, there are three types. Adelphi, syngeny, and synandry. सिनजेनी आणि सिन एंट्री मध्ये तुम्हाला मी काय सांगितलं होतं की वेन अँथर्स आर कनेक्टेड टू इच ऑदर, त्यावेळेस आपण या दोन प्रकाराला बघतो. अडल्फी मध्ये काय म्हणतो आपण, अँथर्स आर सेपरेट फ्रॉम इच ऑदर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे अँथरच्या केसमध्ये. इन केस ऑफ अडल्फी अँथर्स आर फ्री बट फिलेमेंट्स आर युनायटेड. इन केस ऑफ सिनजेनी अँथर्स आर युनायटेड, फिलेमेंट्स आर फ्री. बघा ऑपोजिट आहे. आणि सिन अँड्री मध्ये यू विल फाइंड बोथ आर कनेक्टेड टू इच अदर. आता मला वाटत नाही काही शंका राहिली असेल तुम्हाला. मोबाईल लांब आहे माझ्यापासून, त्याच्यामुळे मला जे कमेंट वाचाल थोडी अडचण येते.
ओके, शैल वी प्रोसीड टू द अनदर पॉइंट। यस थैंक यू। हो बिकॉज तुम्ही मला सांगितल्याशिवाय मला समजणार नाही की तुम्हाला समजलंय का नाही। थोडस झूम करतो मी, सॉफ्टवेअरचं नाव झूम आहे म्हणलं, थोडं झूम करू थोडस। हा ओके, हा तर आपण याच्यामध्ये काय म्हणलं होतं, कोहेजन अँड ऍडेजन वी हॅव स्टडीड। कोहेजन थ्री टाइप्स कुठले कुठले आहेत। ऍडेजन मीन्स व्हॉट, what is adhesion? When stamen shows attachment to the other parts of the flower, in that case if stamens are attached to the petal, chala mane se ap petals, it will be very easy as compared to the cohesion. dusra case madhe kay mhanlo hota apan, tepal la, तर एपी टेपेलस आपण काय म्हणलो होतं, गायनोशियम वरती तर एपी गायनस। काय बोलते मी, इथं समजलं तुम्हाला? आता हे मी वाईप करतो कारण हे झालेले आहे। इन केस ऑफ ऍडेजन स्टॅमेन्स इफ अटॅच्ड ओव्हर पेटल, हे पेटल आहे, हे स्टॅमेन आहे, दॅट कंडिशन विल बी एपी पेटेलस। दुसऱ्या सिनेरिओ मध्ये काय होऊ शकतं, व्हॉट इज सेकंड पॉसिबिलिटी, दिस इज गायनोशियम, इफ स्टॅमेन्स आर अटॅच्ड अलॉंग साइड, आता मी डार्क करतो जरा, हे स्टॅमेन आहे इथं या साईडला, विच इज अटॅच्ड ओवर द गायनोशियम, त्याला काय म्हणणार तुम्ही, एपी गायनस। जर कॅलिस करोला सेपरेट नसेल करता येते, त्याला आपण पेरियंथ म्हणतो, पेरियंथचं युनिट आहे टेपल, इन दॅट कंडिशन यू विल से एपी टेपेलस। सो मला वाटत नाही की तुम्हाला हे समजलं नसेल, ही गोष्ट सोपी आहे। तर आपण पुढे जाऊ जरा, आपला वेळ त्याच्यामध्ये न घालवता, वी विल डिस्कस अबाउट नेक्स्ट रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन द फ्लॉवर इन डिटेल अबाउट गायनोशियम।